श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे नागपंचमी। या नागपंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही। एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं। तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत असते। आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही। मग आपले देखील मन नाराज होत असते आणि घरामध्ये पैसा नसेल तर काही सुचत नाही। तर आपल्या घरामध्ये जी काही गरिबी आहे, ती गरिबी दूर करण्यासाठी आपण नागपंचमीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील। तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। श्रावणातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी। या दिवशी नागदेवतासह शिव पार्वतीची देखील पूजा केली जाते। नागदेवताची पूजा केल्याने आर्थिक समृद्धी वाढून भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते। शंकराच्या गळ्यात असणारा नाग हा शिवाचा अलंकार मानला जातो। त्याची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो असे म्हटले जाते। यंदा नागपंचमीचा सण 9 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे। यंदा नागपंचमीला सिद्ध आणि साध्य असे दोन योग तयार होत आहे। त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। नागपंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। या दिवशी आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे। मग तुम्ही घरीच नागदेवतेची पूजा करू शकता किंवा जवळ जर वारूळ असेल तर तिथे जाऊन पूजा केली तरी पण चालेल। घरी पूजा करत असताना आपण तांदळाचे नाग काढू शकतो किंवा अगदी आपण मातीचे नाग देखील बनवू शकतो। तसेच नागाचे चित्र काढून त्याची देखील पूजा केली तरी पण चालते। तर आता आपल्याला या दिवशी नागांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। ज्वारीच्या लाह्या पुटाने हे देखील अर्पण करावं। तसेच आपण या दिवशी दुर्वा आणि आघाडा देखील नागांना अर्पण करावा। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दुर्वा आणि आघाडा खूप प्रमाणामध्ये आलेला असतो, तर या दिवशी हे अर्पण करणे याला देखील खूप महत्त्व आहे। त्यामुळे आपण ही गोष्ट विसरायची नाही। तसेच नागदेवतेला आपण दूध अर्पण करायचं आहे, पण हे दूध आपण शिवलिंगावरती अर्पण करावं। मग घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंग देखील आपल्याला नागदेवतेच्या पूजेजवळ ठेवायचं आहे आणि शिवलिंगावरती आपण दुधाचा अभिषेक हा करायचा आहे। अगोदर पाण्याने अभिषेक करा आणि त्यानंतर पंचामृताने तुम्ही अभिषेक हा करू शकता। या दिवशी पूर्णाची दिंड म्हणून देखील नैवेद्य केला जातो। तुमच्या इकडे ती पद्धत असेल तर तुम्ही देखील तो नैवेद्य करू शकता किंवा अगदी पुरणपोळीचा गोडाधोडाचा नैवेद्य बनवला तरी पण चालेल। आता आपल्याला उपाय कोणता करायचा? आता हा उपाय करण्याअगोदर आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। अगदी जिथे तुम्ही नागदेवतेची पूजा मांडली आहे तिथेच एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आणि त्यानंतर आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे। हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल। अगदी ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही। भरपूर वेळा असे होते की आपण उपाय करतो आणि त्याबद्दल कुणाला तरी सांगत असतो, मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो। पण जर आपण असे केले तर आपला उपाय हा सफल ठरत नाही। प्रत्येक व्यक्ती ही चांगली असते असेच नाही। आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरची व्यक्ती देखील चांगली वाटत असते, पण तिची नकारात्मकता कुठेतरी आपल्यावरती प्रभाव करत असते आणि आपण जो काही उपाय करतो तो उपाय सफल ठरत नाही। त्यामुळे अगदी मनापासून श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे आणि याबद्दल आपण कुणालाही न सांगता किंवा उपाय करत असतो तेव्हा देखील आपल्याला मध्ये कोणी रोकणार नाही, टोकणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे। आता आपल्याला या दिवशी कवड्या घ्यायच्या आहे। कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे। जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा कवडी पण माता लक्ष्मीसोबत बाहेर आली होती, त्यामुळे कवडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर आता तुमच्या घरामध्ये जर या कवड्या अगोदरच असतील तर त्या कवड्यांची पूजा केली तरी पण चालेल, किंवा जर या कवड्या नसतील तर तुम्ही या कवड्या खरेदी देखील करू शकता। अगदी 2 रुपयाला किंवा 5 रुपयाला ही कवडी मिळून जाते। मग सफेद कवड्या घेऊ शकता किंवा जर पिवळ्या कवड्या शक्य असतील तर पिवळ्या कवड्या घेतल्या तरी पण चालेल। आता नागपंचमीच्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्याच्या अगोदर आपल्याला या 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत।
आता या कवड्या आपल्याला गाईच्या दुधात भिजवून ठेवायच्या आहे. जे पण कच्चं दूध आहे त्या दुधामध्ये आपल्याला या कवड्या थोड्या वेळ भिजवून ठेवायच्या आहे. त्यानंतर थोड्या वेळाने या कवड्या आपल्याला घ्यायच्या आहे. या कवड्यांवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. शुद्ध गंगाजलाने आपल्याला त्या कवड्या स्वच्छ करायच्या आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल. फक्त जेव्हा जल कवड्यांवरती अर्पण करत असतो तेव्हा आपण हर हर गंगे हर हर गंगे असं म्हणत राहायचं आहे. यामुळे गंगाजलाने स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता या कवड्या आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे. नंतर या कवड्या आपण एक लाल कपडा घ्यायचा आहे. त्या लाल कपड्यावरती आपण या कवड्या माता लक्ष्मी समोर ठेवायच्या आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही जिथे पूजा करणार असाल तिथे तुम्ही या कवड्या ठेवायच्या आहे. या कवड्यांवरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच अक्षदा देखील अर्पण कराव्या. आपण जेव्हा नागदेवतेची पूजा करतो तेव्हाच तुम्ही या कवड्या तिथे ठेवायच्या आहे. आता या कवड्या सिद्ध होण्यासाठी आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता. मग श्रवण केला तरी पण चालेल. तो मंत्र असा आहे की ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्र आपण 108 वेळा म्हणावा. अगदी तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा हा मंत्र लिहून घेतला तरी पण चालेल. पण आपल्याला नागपंचमीच्या दिवशी हा मंत्र म्हणायचाच आहे. या मंत्रामुळे आपल्या घरामध्ये जी काही गरिबी चालू आहे किंवा जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल व आपल्या घरामध्ये देखील माता लक्ष्मीचा वास होईल. आपल्या घरामध्ये जो काही पैसा येत आहे तो पैसा देखील स्थिर राहील व पैसा कुठेही वाईफळ खर्च होणार नाही. आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ देखील आपल्याला मिळेल. त्यामुळे आपण हा मंत्र म्हणायचाच आहे. यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती वाढण्यास देखील मदत होते. आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर या कवड्या आपल्याला थोड्या वेळ तिथेच ठेवायच्या आहे. अगदी अर्धा तास किंवा पाऊण तास माता लक्ष्मीपुढे तुम्ही त्या कवड्या ठेवल्या तरी पण चालेल. नंतर थोड्या वेळाने आपल्याला त्या कवड्या उचलायच्या आहे. अगदी सकाळी पूजा केली आणि संध्याकाळी तुम्ही या कवड्या उचलल्या तरी पण चालेल. आपण तिजोरीमध्ये या कवड्या ठेवायच्या आहे. पण जो काही लाल कपडा आहे त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला या कवड्या बांधायच्या आहे. त्याची पोटली बनवायची आहे. मग त्या पोटलीमध्ये आपण थोड्याशा अक्षदा देखील टाकायच्या आहे. आणि या पोटलीवरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि ही पोटली आपण जिथे पैसे ठेवत असतो तिथे ठेवायची आहे. ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ ही होत असते. पैशाची कमतरता ही कधीही जाणवत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.